सांगली मनपा शाळा क्रमांक 7 येथे निर्धार फाउंडेशनच्या वतीनं आयोजित नवीन शैक्षणिक वर्षाच्या स्वागत समारंभ प्रसंगी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत करीत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. निर्धार फाउंडेशनचे अध्यक्ष राकेश दडणावर यांनी सन 2020 साली ही शाळा दत्तक घेऊन शाळेच्या भौतिक आणि शैक्षणिक विकासासाठी पुढाकार घेत लोकसहभागातून शाळेचा कायापालट केला आहे. यामुळे शाळेची विद्यार्थी पटसंख्या 91 वरून ती आज 400 पर्यंत पोहोचली आहे. या कामातून राकेश आणि निर्धार फाउंडेशननं स्वच्छतेबरोबरच शैक्षणिक कार्यात देखील समाजासमोर एक नवा आदर्श उभा केला आहे. पालकमंत्री खाडे म्हणाले की राकेश दडणावर यांनी निर्धार फाउंडेशनच्या माध्यमातून शाळेसाठी भरीव कामगिरी केली आहे. याबद्दल मी सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो. खासगी शाळांच्या स्पर्धेत या शाळेनं उंच भरारी घेतली आहे आणि यापुढेही टिकून राहण्यासाठी शाळेसाठी आवश्यक नवीन वर्ग खोल्या, स्कूल बस आणि शिक्षक वर्ग आदी गोष्टींसाठी मनपा प्रशासनाला तात्काळ सूचना केल्या. रविकांत अडसूळ म्हणाले की यापुढे शाळेसाठी आवश्यक ती मदत करू, तसेच सदर शाळेसाठी निर्धार फाउंडेशननं केलेली मदत ही कौतुकास्पद आहे. राकेश दडणावर म्हणाले की सन 2020 पासून आम्ही ही शाळा दत्तक घेऊन लोकसहभागातून भौतिक सुविधा आणि शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या. CCTV बसवले, मुरुम टाकले, विद्यार्थ्यांना ने आण करण्यासाठी रिक्षांची सोय केली, तसेच शाळा प्रवेशोत्सव, क्रीडा संमेलनपासून वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमांपर्यंत विविध उपक्रम नाविन्यपूर्ण पद्धतीनं राबवले. यामध्ये शाळेतील शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले. वेळप्रसंगी त्यांनीही पदरमोड केली. या सर्व कामांचे फलित म्हणून आजही शाळा 91 वरून 400 विद्यार्थी संख्येपर्यंत पोहोचली आहे. स्वच्छतेबरोबर शैक्षणिक क्षेत्रातही एक आदर्श निर्माण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. यावेळी उपायुक्त शिल्पा दरेकर, प्रशासन अधिकारी रंगराव आठवले, मुख्याध्यापक स्मिता सौदत्ते आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक आणि निर्धार फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते. खूप आनंद वाटत आहे की ही शाळा 90-70 पटावरून 450 पटावली. खूप चांगला विश्वास आणि मुलांच्या सगळी मुलं मला वाटतं शाळा शिकायला जातात ते पाहिजे असं तिच्या चेहऱ्यावर दिसत नाही. कारण सगळे एकदम आम्ही माता सगळ्या माता घेऊन आले, थोडी पण घेऊन आले, पण त्यांच्यापेक्षा चेहऱ्यावर तेच त्यांच्या ते जाते. कारण आम्ही शाळेत चाललो आहे का नाही रडे नाही हां. त्यामुळं एवढे सगळं मी बघितलं, एवढं सगळं मुलांचं शिकायला येणार आहे काय इथं. मला वाटतं राकेशने मला वाटतं इथं फाउंडेशनच्या माध्यमातून बरंच काम केलं. आता तू इथंच काम करत आहेस, तू बऱ्याच ठिकाणी काम करतोस. सगळ्यांच्या वतीनं, सगळ्या पालकांच्या वतीनं, सगळ्या शाळेच्या वतीनं, वारंबाईच्या वतीनं तुला मी धन्यवाद देतो. तुझ्या एकच गोष्ट आहे की मुलं शाळेत यायला इच्छुक असतील पण त्यांना सुविधा मिळाव्या. थोडंसं कॉम्पिटिशन होतं की प्रायव्हेट शाळा आणि मग जिल्हापरिषद शाळा असू द्या किंवा आपल्या नगरपालिकेच्या शाळा असू द्या, त्यामध्ये आपण कुठं कमी पडायला नाही पाहिजे. त्यासाठी शासन परिपूर्ण प्रयत्न करणार आहे. जशा प्रायव्हेट शाळांमध्ये ज्या फॅसिलिटी मिळतील त्या फॅसिलिटी द्यायसाठी आपण जिल्हापरिषद शाळा आणि नगरपालिकेच्या शाळांसाठी आपण द्या ज्या फॅसिलिटी मिळायला पाहिजे मुलांना त्या द्यायची आपली व्यवस्था करतो. आज एवढा फोट असताना देखील आता एक बैठक मांडली की आमच्याकडे 5 मुले आहेत पण आमची 7वीची शाळा चालू आहे. म्हणजे 2 वर्ग कुठं बसतात मला माहिती, कारण त्यामध्ये पार्टिशन करून तुम्ही 2 वर्ग बसतो. मी आता तुमच्या मी रिमार्क मारून दिला आणि मला वाटतं अडसूळ साहेबांनी सांगितलं की आता शिक्षितून आम्ही जे नगरपालिकेला पैसे देतो त्यातलं मॅक्सिमम वाटा आपण शाळेसाठी घ्या आणि शाळेसाठी सुधारणा करण्यासाठी काय शाळा नाही पण नगरपालिकेच्या शाळेमध्ये जर अशी व्यवस्था असेल की तिथं पट जास्त आहे पण खोल्या कमी आहेत तर त्या खोल्यांसाठी आपल्याला तिथं प्राधान्यानं पैसे द्यावे लागतील आपल्याला आणि ते बांधता येईल आपल्याला. दुसरीकरिता मी बऱ्याच शाळेतल्या फुल्यात मला समजलं की काही मुलं ग्रामीण भागातून मुलं येत असतात, काही मुलं लांबून येत असतात शाळेत. आता मग राखीन सांगितलं की मुलं लांबून येत असताना आम्ही रिक्षा सुरू केली मुलांना, पण त्यासाठी मी एक प्रस्ताव देतो त्यांना अधिकाऱ्यांना सुचवत आपल्याला की आपण शाळेसाठी बस व्यवस्था करायसाठी काय करता, त्यासाठी आपण प्रस्ताव टाकता. एक एक जर बस एक एक शाळेला दिली आपण तर तरी पण त्या लोकांच्या लांबून येणार पोरांना त्या मातांना सगळ्यांना आधार मिळेल आणि मुलं आता अशी रिक्षात येणं किंवा सायकलनं येणं किंवा कोणतरी पोचवाय आणणं ह्या दृष्टिकोनातून तेवढं सुरक्षित नाही. त्यामुळे आपली बस गेली, बसमध्ये मुलं त्यांना रूटमधून घेतली, आपली मुलं आली, त्या पद्धतीने ते सोयीचं होईल ह्या दृष्टिकोनात तोही प्रस्ताव आपण तयार करावा. आपण त्यालाही पैसे आपण देऊ करू आपल्या प्रस्तावानंतर निश्चितच. बाकीच्या गोष्टी गटारे करणं, रस्ते करणं ते होतात, पण ह्या गोष्टी कायमस्वरूपी आणि मुलांसाठी भवितव्य देशाचं घडवायचं आहे त्यामुळं, त्यामुळे ह्यांना सुखसोयी उपलब्ध करून द्या पाहिजे आपल्याला. त्या दृष्टिकोनातून आपण होड्या आणि बसचं
आपल्या नगरपालिका क्षेत्रामध्ये किती शाळा आहेत, अशा किती खोल्या कमी आहेत आपल्याला, आणि त्यामध्ये प्रत्येक शाळेला मला वाटतं एक बस आपण शाळेला समजा नगर समारंभासाठी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्राचे कामगार मंत्री, संवेदनशील व्यक्तिमत्व माननीय आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे साहेब आपल्या कार्यक्रमासाठी शाळेसाठी आज मुलांचं स्वागत करण्यासाठी वेळात वेळ काढून त्या ठिकाणी आज उपस्थित राहिले. त्याबद्दल मी समस्त शाळेच्या वतीनं, पालकांच्या वतीने, विद्यार्थ्यांच्या वतीने सहज स्वागत करतो. त्याचबरोबर सर्व शिक्षक पालक या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. हो, 2 मिनिटांमध्ये शाळेच्या बद्दल मी बघतो. गेले 19-20 पासून या शाळेची गडबड सुरू आहे. सुरुवातीला आम्ही बऱ्याच शाळेमध्ये स्वच्छतेसाठी जात होतो. त्यामध्ये एकदा आम्ही देव्या त्या 7 नंबर शाळेमध्ये स्वच्छतेसाठी आला असता या शिक्षकांची शाळेविषयी तळमळ पाहिली. ते बदल म्हणून आज 2-3 हजार स्वतःची बदल म्हणून खर्च करून त्या शाळेसाठी दर्शन घेतले. सुरुवातीला जी 50 मोठीची पटसंख्या होती त्यांनी 91 पोहोचवली होती. मग आम्हाला वाटते की आपण स्वच्छतेमध्ये काम करतोय तर थोडं शैक्षणिक याच्यामध्ये पण काम करूयात. मग सन्मान्य आयुक्तांच्या त्यावेळी आम्ही शाळा दत्तक घेतली. शाळेसाठी पहिला अजेंडा घेतला की बाबा शाळा बेरंग झाली होती. शाळेची संपूर्ण लोकसभा गुणगणमध्ये केली, बोलत्या गणती केल्या, त्यामुळे शाळेला जाळी मिळाली आणि विद्यार्थ्यांचा ओढा वाढत गेला. त्यानंतर ना आपण लांबची मुलं घेत होती म्हणून विद्यार्थ्यांना नियम करण्यासाठी रिक्षाची सोय केली, मुलांच्या सुरक्षितेसाठी CCTV कॅमेरे बसवले, पावसाळ्यात पाणी साचून भरून टाकला. असे बरेचसे जे काही शाळेच्या प्रवेशोत्सव कार्यक्रमापासून ते गॅदरिंगपर्यंत जे काही उपक्रम असतील त्यांना आर्थिक असू दे, तर म्हणून त्यांना ज्या गोष्टी करता येईल आम्ही निर्धार फाउंडेशनच्या वतीने केल्या. गेले 4